उद्योगनगरी म्हणून लौकिक असलेल्या चाकण ते आंबेठाण दरम्यानच्या रस्त्यावरच खेड तालुक्याचे आमदार जिल्हा परिषदेचे एक पंचायत समितीचे सदस्य चाकणचे आजी माजी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष चार नगरसेवक तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी राहतात. तरीही या रस्त्याचं नूतनीकरणाचं काम का होत नाही असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत होते. आता या नागरिकांची प्रतीक्षा संपली आहे. चाकण आंबेठाण रस्त्याच्या कामाला 2 दिवसात सुरुवात होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, चाकण नगर परिषद, महावितरण आणि खेडचे आमदार सुरेश गोरे आणि चाकण नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी या रस्त्याची एकत्र पाहणी करून सर्वेक्षण केले. या रस्त्याचं काम पुढील 4 ते 5 महिन्यांमध्ये मार्गी लागणार आहे. पुणे नाशिक महामार्गावरील चाकण येथील आंबेठाण चौक ते भांबोली हद्दीपर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झालेली असून संबंधित रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जनतेच्या रोषाला या भागातील लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला सामोरं जावं लागत होतं. आपल्या खेड तालुक्यामध्ये जे प्रमुख रस्ते आहेत ते रस्ते चांगले व्हावेत, सिमेंट काँक्रीटचे व्हावेत अशी नागरिकांची जनतेची मागणी या योजनेमध्ये आता पूर्ण होणार आहे. विशेषतः हायब्रिड ॲन्युटी हे शासनाचा नवीन जो प्रकल्प आहे त्यामध्ये आंबेठाण चौकापासून ते बांबोलीपर्यंत, त्यानंतर आसखेडपासून ते करंजविरेपर्यंत आणि करंजविरेपासून ते मावळ हद्दीपर्यंत हा जो 27 जवळपास आणि मोई आणि खालुंब्रे निघोजे हा जो रस्ता आहे या तीन दोन्ही रस्त्याचं मिळून अंतर 27 किलोमीटरचं पूर्ण काँक्रीट करण्याचा रस्त्याने होणार आहे.